तुम्हाला बीबी क्रीम आणि सीसी क्रीम मधला फरक माहिती आहे का? या दोन्ही क्रीम्सना अप्लाय कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणती क्रीम तुमच्यासाठी योग्य आहे याची माहिती तुम्ही घेतली आहे का? नाही ना, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉन्ड्स बीबी क्रीम आणि लॅक्मे सीसी क्रीमबद्दलची माहिती देणार आहे। तुमच्यासाठी कोणती क्रीम योग्य असेल हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबतच मी या क्रीम्स अप्लायसुद्धा करून दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग होणार आहे। सो येस, लेट्स गेट राईट इन टू द व्हिडिओ। आता बऱ्याच जणांना रोजच्या रोज फाउंडेशन, कन्सीलर हे सगळं लावायला आवडत नाही, पण जर तुम्हाला हेवी मेकअप करायचा नसेल आणि तरीसुद्धा तुमची स्किन छान इवन ब्राईट दिसायला हवी असेल तर बीबी क्रीम आणि सीसी क्रीमचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरतो। आता बीबी क्रीम आणि सीसी क्रीम म्हणजे काय? तर बीबी क्रीम म्हणजे ब्युटी बाम किंवा आपण ह्याला ब्लेमिश बाम सुद्धा म्हणू शकतो, आणि सीसी क्रीम म्हणजे कलर करेक्टिंग क्रीम किंवा कॉम्प्लेक्शन करेक्टिंग क्रीम असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो। आता या दोन्ही क्रीम्सची जशी नावं वेगळी आहेत तसंच या दोन्ही क्रीम्समध्ये सिमिलॅरिटीजसुद्धा आहेत आणि या क्रीम एकमेकांपासून वेगळ्यासुद्धा आहेत। आता मार्केटमध्ये बऱ्याच बीबी क्रीम्स आणि सीसी क्रीम्स अवेलेबल आहेत, राईट? पण या व्हिडिओमध्ये मी पॉन्ड्सची बीबी क्रीम आणि लॅक्मेची सीसी क्रीम का निवडली आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, बरोबर? कारण या दोन्ही क्रीम्स खूप पॉप्युलर आहेत आणि या दोन्ही क्रीम्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो। प्लस बऱ्याच लोकांना या दोन्ही क्रीम्सबद्दल बऱ्याच शंका असतात, बरेच क्वेश्चन्स असतात, त्यामुळे मी या दोन्ही क्रीम्सची आज निवड केली आहे। सो या दोन्ही क्रीम्समध्ये मी कंपॅरिझन करणार आहे, या दोन्ही क्रीम्समधला फरक मी तुम्हाला सांगणार आहे, प्लस या दोन्ही क्रीम्सचा ॲप्लिकेशन कसं आहे, या तुमच्या स्किनवर कशा काम करतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सो येस, चला आपण हे कंपॅरिझन किंवा हा रिव्ह्यू स्टार्ट करूया। सो आता तुम्ही बघू शकता माझ्या हातात पॉन्ड्सची बीबी क्रीमसुद्धा आहे आणि लॅक्मेची सीसी क्रीमसुद्धा आहे। सो सर्वात पहिले आपण याच्या पॅकेजिंगबद्दल बोलूया। आता या दोन्ही क्रीम्सच्या पॅकेजिंगबद्दल बोलायचं झालं तर पॉन्ड्सची जी क्रीम आहे ती अशा पॅकेजिंगमध्ये येते, ट्यूब पॅकेजिंगमध्ये येते, आणि लॅक्मेची सुद्धा क्रीम ट्यूब पॅकेजिंगमध्येच येते, फक्त दोन्हीचे कलर थोडेसे डिफरंट आहेत आणि आतली जी याची पॅकेजिंग आहे ती सुद्धा डिफरंट आहे, मी तुम्हाला दाखवते। सो पॉन्ड्सची जी बीबी क्रीम आहे त्याचा जो पुढचा भाग आहे ज्याच्यातून क्रीम बाहेर निघते ते थोडंसं असं पॉइंटेड आहे, थोडंसं नाही व्यवस्थित असं पॉइंटेड पॅकेजिंग त्यांनी दिलं आहे, त्यामुळे काय होतं तुम्ही जेव्हा क्रीम बाहेर काढता तेव्हा ती जास्त प्रमाणात निघत नाही, जेवढी तुम्हाला गरजेची आहे तेवढीच क्रीम तुम्ही बाहेर काढू शकता आणि तुम्ही लिटरली असं तुमच्या चेहऱ्यावरती डायरेक्ट या क्रीमनी डॉट डॉट्स करूनसुद्धा त्याला ब्लेंड करू शकता। सो हा या क्रीमचा फायदा होतो। आता आपण जर सेम पॅकेजिंग लॅक्मेबद्दल बोलायला गेलं तर लॅक्मेची जी रेग्युलर आपली ट्यूब पॅकेजिंग आहे तशीच आहे। सो नॉर्मल रेग्युलर क्रीम्सचं जसं तोंड असतं तसंच लॅक्मेच्या क्रीमचं आहे, त्याच्यामुळे याने काय होऊ शकतं, प्रोडक्ट वेस्ट होऊ शकतं, जास्त प्रोडक्ट तुमच्याकडून बाहेर निघू शकतं आणि तुम्ही हे डायरेक्ट अप्लाय नाही करू शकत, तुम्हाला थोडी क्रीम अशी हातावरती घ्यावी लागते आणि मग तुम्हाला अप्लाय करावी लागते। सो हा थोडासा याचा मायनस पॉईंट आहे। सो पॅकेजिंगच्या बाबतीत पॉन्ड्सची बीबी क्रीम थोडीशी प्लसमध्ये जाते। सो आता या दोन्ही क्रीम्सच्या पॅकेजिंगबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे, आता या दोन्ही क्रीम्सची प्राईस काय आहे ते जाणून घेऊयात। माझ्याकडे दोन्ही ज्या क्रीम्स आहेत त्याचं 9 ग्रॅमचं ट्यूब आहे। सो 9 ग्रॅमसाठी पॉन्ड्सच्या बीबी क्रीमची प्राईस आहे 67 रुपीज, म्हणजे 67 रुपये, आणि लॅक्मेच्या सीसी क्रीमची प्राईस आहे 110 रुपीज, म्हणजे 110 रुपये। सो अगेन पॉन्ड्सची जी बीबी क्रीम आहे ती थोडीशी तुम्हाला स्वस्त मिळते, थोडीशी नाही इनफॅक्ट बरीच स्वस्त तुम्हाला पडतीये। सो तुमचं थोडंसं बजेट टाईट असेल देन यू कॅन गो फॉर पॉन्ड्स बीबी क्रीम। सो प्राईसबद्दल आपण जाणून घेतलं आहे, आता आपण यांच्या शेडबद्दल जाणूया। सो लॅक्मेमध्ये तुम्हाला 4 शेड्स मिळतात। पहिली शेड आहे बेज, दुसरी शेड आहे ब्रॉन्ज, तिसरी शेड आहे हनी आणि चौथी जी शेड आहे ती आहे आल्मंड। सो तुम्हाला लॅक्मेमध्ये 4 शेड्स मिळत आहेत तर पॉन्ड्समध्ये तुम्हाला फक्त 2 शेड्स अवेलेबल आहेत, आयवरी आणि नॅचरल। सो इथे लॅक्मे प्लसमध्ये थोडंसं जातं, त्यामध्ये थोडेसे जास्त शेड्स आहेत, शेड रेंजमध्ये लॅक्मे प्लसमध्ये जाते। सो आता या दोन्ही क्रीम्सची आपण बेसिक माहिती जाणून घेतली आहे, राईट फ्रॉम पॅकेजिंग टू शेड रेंज आपण सगळं काही बेसिक जाणून घेतलं आहे। आता या दोन्ही क्रीम्स मी तुम्हाला फेसला लावून दाखवते। सो याचा ॲप्लिकेशनचा डेमोसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे।
सो आता दोन्ही क्रीम्सचं मी तुम्हाला ॲप्लिकेशन करून दाखवणार आहे. सो तुम्ही पाहू शकता माझ्याकडे मी बेअर फेस आले आहे, पूर्ण मेकअप रिमूव्ह केला आहे, आणि आता या क्रीमचं ॲप्लिकेशन कसं होतं हे तुम्हाला समजणार आहे. प्लस तुमच्या स्किन टाईपसाठी कोणती क्रीम योग्य आहे हे सुद्धा आपण ह्याचं ॲप्लिकेशन करता करताच पाहणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट विथ द ॲप्लिकेशन. सो आता माझ्याकडे आहे पॉन्ड्स बीबी क्रीम. सो पॉन्ड्स बीबी क्रीम मी माझ्या अर्ध्या चेहऱ्यावर लावणार आहे आणि अर्ध्या चेहऱ्यावरती मी लॅक्मे सीसी क्रीम लावणार आहे. सो यासाठी मी संपूर्ण मेकअप रिमूव्ह केला आहे, फक्त लिप्सवरती थोडासा टिंटेड लिप बाम लावला आहे, दॅट्स इट. सो एका साईडला मी पॉन्ड्स बीबी क्रीम लावते, एका साईडला लॅक्मे सीसी क्रीम लावते. सो आता मी थोडंसं हे माझ्या हातांवरती असं घेते आणि याला अप्लाय करते. सो आता मी एका साईडला पॉन्ड्सची बी बी क्रीम लावली आहे, तुम्ही बघितलं असेल. आता या साईडला मी लॅक्मेची सी सी क्रीम लावणार आहे. सो आता मी लॅक्मेची थोडीशी सी सी क्रीम घेते आणि मी माझ्या दुसऱ्या बाजूला ती लावणार आहे. आणि मी क्रीम्स माझ्या हातांनीच लावते, बिकॉज ते आता आपण रोजच्या रोज जेव्हा सी सी क्रीम किंवा बी बी क्रीम लावतो तर रोज आपण ब्युटी ब्लेंडर घ्या, त्याने ब्लेंड करा, ते खूप टेडियस होऊन जातं. सो त्याच्यापेक्षा बेटर आहे की हातानेच लावलेलं. सो आता मी दोन्ही साईडला क्रीम्स लावून घेतलेले आहेत आणि याला आता मी ब्लेंड करणार आहे, नॉर्मल हातानेच ब्लेंड करणार आहे. सो जेव्हा पण तुम्ही बी बी क्रीम सी सी क्रीम किंवा फाउंडेशन ब्लेंड करता तेव्हा थोडंसं तुम्ही जेव्हा ते तुमच्या फेसवरती स्प्रेड करता त्याच्यानंतर तुम्हाला ते डॅप डॅप करायचं आहे, असं पूर्ण वेळ त्याला घासायचं नाही, अदरवाईज ते प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यावरून निघून जातो. सो ही तुमच्यासाठी एक प्रोटिप होती. सो नेहमी तुम्ही कोणतीही बी बी क्रीम सी सी क्रीम किंवा फाउंडेशन लावताय तेव्हा तुम्हाला त्याचं तुमच्या स्किनमध्ये डॅप करायचं आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा वापर करत असाल किंवा हातांचा जरी वापर करत असाल तरी यू हॅव टू डॅब इट लाईक दिस. सो आता दोन्ही क्रीम्सना मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे. लॅक्मेची जी सी सी क्रीम आहे जी मी या साईडला लावली होती तो शेड माझ्यासाठी थोडासा लाईट आहे आणि पॉड्सची जी बी बी क्रीम आहे तो एक्झॅक्ट शेड आहे. आता तुम्हाला कॅमेरामध्ये इतका फरक दिसला नसेल बिकॉज तो स्लाईट डिफरन्स तो फक्त मला जाणवतो आहे. माझ्या स्किन टोनपेक्षा लॅक्मेची सी सी क्रीम थोडीशी लाईट आहे पण पॉड्सची जी बी बी क्रीम आहे तो माझा एक्झॅक्ट मॅच आहे. सो आता दोन्ही क्रीम्सच्या माझ्या शेडबद्दल बोलायचं झालं तर पॉड्सची जी क्रीम आहे त्याच्यामध्ये माझा शेड आहे 02 नॅचरल आणि लॅक्मेमध्ये माझा शेड आहे ब्रॉन्झ. आता तुम्ही जर माझ्या स्किन टोनचे असाल विटिश, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला भवाळ रंग असं म्हणतो, सो तुम्ही 03 ब्रॉन्झ लॅक्मेमधला आणि पॉन्ड्समधला 02 नॅचरल हा शेड तुम्ही वापरू शकता. तुम्ही जर माझ्यापेक्षा थोडेसे लाईट स्किन टोनचे असाल तर तुम्हाला लॅक्मेमधला हनी शेड येतो तो तुम्हाला सूट होईल, माझ्यापेक्षा जर थोडेसे लाईट असाल तर. आणि तुम्ही जर माझ्यापेक्षा डार्क असाल, एकदम डस्की रिच स्किन टोन जर तुमचा असेल तर तुम्ही आल्मंड शेडसाठी जाऊ शकता लॅक्मेमध्ये. आणि तुम्ही जर एकदम फेअर असाल, व्हाईट असाल, तर तुमच्यासाठी लॅक्मेमधला 01 जो बेज शेड आहे तो आहे. आणि पॉन्ड्समध्ये जर तुम्ही माझ्यापेक्षा
लाइट स्किन टोनचे असाल, व्हाईट फेअर असाल, तर तुमच्यासाठी आयव्हरी शेड आहे. आणि जर तुम्ही व्हिटिश मीडियम टू डस्की स्किनमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी झिरो टू नॅचरल शेड आहे. सो पॉन्ड्समध्ये शेड रेंज कमी आहे, लॅक्मेमध्ये जास्त आहे. सो आपल्याकडे शेड्सची व्हरायटी असते. सो याच्यामध्ये लॅक्मे थोडा प्लसमध्ये जातो, लॅक्मे थोडंसं डस्की स्किन टोनसाठी वगैरे पण सुटेबल आहे, पॉन्ड्समध्ये थोडंसं लाईट स्किन टोनसाठीच तुम्हाला शेड रेंज मिळते. सो शेड रेंजबद्दल तर आपलं बोलू झालेलं आहे. सो तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार तुमच्यासाठी जी शेड आहे ती निवडू शकता. आता आपण बघूया तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला कोणती क्रीम सूट होईल. सो तुमची जर स्किन टाईप ड्राय असेल तर तुमच्यासाठी पॉन्ड्स बी बी क्रीम जास्त चांगली राहणार आहे. मी आत्ताच अप्लाय करून बघितलं आणि ॲप्लिकेशनमध्ये मला जाणवलं की पॉन्ड्सची जी बी बी क्रीम आहे ती थोडीशी मॉइश्चरायझिंग आहे आणि थोडीशी ड्रायर साईडला कमी आहे कम्पेअर टू लॅक्मे सी सी क्रीम. सो तुमची जर स्किन ड्राय असेल किंवा नॉर्मल असेल तर तुमच्यासाठी पॉन्ड्सची जी बी बी क्रीम आहे ती तुम्हाला सुटेबल राहील. आणि जर तुमची स्किन थोडीशी ऑइली साईडला असेल, कॉम्बिनेशन किंवा ऑइली साईडला असेल, तर तुमच्यासाठी लॅक्मेची सी सी क्रीम बेस्ट आहे. कारण लॅक्मेची जी सी सी क्रीम आहे ती थोडी ड्राय साईडला येते, त्याच्यामुळे ऑइली स्किन टाईपसाठी ही क्रीम लॅक्मेची बेस्ट आहे. सो तुम्ही तुमच्या स्किन टाईपप्रमाणे, तुम्ही जर ऑइली स्किन टाईपचे असाल तर तुम्ही लॅक्मे सिलेक्ट करा, तुम्ही जर ड्राय स्किन टाईपचे असाल तर तुम्ही पॉन्ड सिलेक्ट करा. सो तुमच्या स्किन टोनप्रमाणे, तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्ही दोन्हीपैकी तुमच्या स्किन टाईपला आणि स्किन टोनला सूट होणारी क्रीम निवडू शकता. सो आता आपण शेड रेंजबद्दल जाणून घेतलं आहे, कोणत्या स्किन टाईपला कोणती क्रीम सूट होईल हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. आता आपण याच्या कव्हरेजबद्दल जाणून घेऊया. सो दोन्ही क्रीम्स मी लावून बघितल्या आहेत आणि दोन्हीच्या कव्हरेजमध्ये डिफरन्स आहे. लॅक्मेची जी सी सी क्रीम आहे त्याचं कव्हरेज थोडंसं हाय आहे कम्पेअर टू पॉन्ड्स बी बी क्रीम. आणि सी सी क्रीमचं युजुअली कव्हरेज थोडंसं जास्तच असतं, म्हणूनच त्याचं नाव कलर करेक्टिंग किंवा कॉम्प्लेक्शन करेक्टिंग असं आहे. याला थोडंसं हाय कव्हरेज असतं, त्याच्यामुळे तुमचे जे डार्क स्पॉट्स असतात, तुमचे जर स्किन अनइवन असेल, तुमचे जे ब्लेमिशेस असतात, त्या याने थोडे जास्त प्रमाणात कव्हर होतात कम्पेअर टू बी बी क्रीम. बी बी क्रीमला तुम्हाला थोडंसं लाईट कव्हरेज मिळतं. सो तुमच्या स्किनमध्ये जर खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक एरियाज असतील तर तुम्ही लॅक्मेची सी सी क्रीम वापरा, कारण याच्यामध्ये हाय कव्हरेज आहे. आता ऑब्व्हियसली तुम्हाला फाउंडेशन इतकं कव्हरेज मिळणार नाही आहे या दोन्ही क्रीम्समध्ये, कारण फाउंडेशनला खूप जास्त हाय कव्हरेज असतं. बट तुम्हाला डेली यूजसाठी लाईट क्रीम यूज करायची असेल तर त्यातल्या त्यात सी सी क्रीमचा कव्हरेज थोडंसं जास्त आहे. सो तुमची स्किन जर प्रॉब्लेमॅटिक असेल आणि तुम्हाला जर फाउंडेशन वापरायचं नसेल तर तुम्ही सी सी क्रीम वापरू शकता. आणि तुमची स्किन प्रॉब्लेमॅटिक नसेल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नसेल, तुमचा स्किन टोन बराचसा इवन असेल तर तुम्ही पॉन्ड्सची बी बी क्रीम वापरू शकता. सो अशा प्रकारे आपण सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. आपण या क्रीमचं पॅकेजिंग बघितलं आहे, आपण या क्रीम्सची प्राईस पॉईंट बघितली आहे, आपण याचं शेड रेंज बघितलेली आहे, याचं कव्हरेज बघितलेलं आहे. सो अशा प्रकारे संपूर्ण पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. सो या पॉईंट्सनुसार तुम्ही तुमच्यासाठी बी बी क्रीम किंवा सी सी क्रीमची निवड करू शकता. सो येस, सो अशा प्रकारे आपण पॉन्ड्स बी बी क्रीम आणि लॅक्मे सी सी क्रीमची संपूर्ण माहिती घेतली आहे. त्याच्यामुळे तुमचे जे या दोन्ही क्रीम्सबद्दलचे क्वेश्चन्स होते, ते जे डाऊट्स होते, ते सगळे आय एम शुअर क्लिअर झालेले असतील. सो हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्यासाठी तुम्हाला सूट होणारी बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम निवडू शकता. आणि तुम्ही ती निवडली तर तुम्ही तुमच्यासाठी कोणती क्रीम निवडली आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत तुम्ही जर या क्रीम्स ऑलरेडी वापरत असाल तर तुम्हाला कोणती क्रीम सूट होते आणि तुम्हाला कोणती क्रीम जास्त आवडते हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तुमच्या बहिणींपर्यंत आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांना नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा त्यांना सूट होणारी बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम निवडता येईल. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.